ஜிவிக்கடை. ரிலையன்ஸ் नमस्कार, राम राम. कसं काय मंडळी, आम्ही आता चालू आहोत गोंदोली येथे, जे आहे सांगलीपासून 100 किलोमीटर अंतरावर, अंतरापासून 70 किलोमीटर अंतरावर, 60-70 हा तेवढा आपण करत. ही आमच्या मामाची गाडी, गाडी आहे ओमकारच्या नावावर, चालवतोय अवधूत पाटील. आणि पैसे दिले आहेत मामाने, म्हणजे तिघांनी मिळून एक गाडी घेतली आहे. तुम्ही काय बोलणार आहे गो? डिझेल घालणार आहे. सुसाट म्हणून आला. एस यू एस डबल ए टी. हा सुसाट. हा सुसाट ट्रॅव्हल्स. चला, आम्ही चाललो आहोत गोंदवले येथे, जे आहे गोंदवले महाराजांचं जन्मस्थळ. गोंदवले महाराजांचा जन्म 1845 साली झाला होता. गोंदवले महाराज यांच्या गुरुंनी त्यांचे नाव ब्रह्मचैतन्य हे ठेवले. प्रसाद वेळ 2 वाजेपर्यंत आहे, तोपर्यंत आता वाजले 1:30, मग तोपर्यंत आपण दर्शन घेऊन येऊया, प्रसाद घेऊया आणि परत जाऊया दर्शनात. चप्पल स्टँड. महाराजांनी असंख्य लोकांना प्रवचन, कीर्तन, भजन यांचा उपयोग करून त्यांना व्यसने, संसार चिंता यापासून सोडविले. गुरूंच्या आज्ञेप्रमाणे महाराजांनी हजारो लोकांना रामभक्तीला लावले. अनेक ठिकाणी रामाचे देवळे उभारून उपासनेची केंद्रे निर्माण केली. दुर्बलांना, गरिबांना, वृद्धांना मोफत अन्नदान केले. ही सेवा आजही चालू आहे. स्वतःचाच फोटो काढायला आणल्यावर बगीच्यात गेले पाहिजे. त्यांनी बगीच्यात जावा, फोटो स्टुडिओ मध्ये जावा. नाही, इथं पायदळ बसून काढाले.
समाधी मंदिरासमोरील रस्त्यावरून थोड्याच अंतरावर डाव्या बाजूला एक कमांड लागतो. तेथून आत गेल्यानंतर गोंदोले महाराज यांचे जन्मस्थळ आहे. थोरले धाकली धाकटे पण आहे ना? धाकटे मध्ये तिकडे आहे. कुठला? थोडं लागते. अजून लांब आहे. नंतर केलं इथं जर आपुरी पडायला जागा म्हणून आपुरी पडाय म्हणून. पण ह्याच राम ह्याच रामावर महाराजांचा निश्चिम प्रेम होतो. ह्या रामाने जन्मस्थान इकडे आहे काय? धन्यवाद. अजून इथं पोहोचलं नसणार कोण काय म्हणतोस व्हिडिओवाला. तिकडे कोण येत इकडे कोण येत पण नसणार काय म्हणतोस. ते ठेव ठेव तर मोबाईलच. स्मारक जन्मस्थान हल्ला असत. किल्ले जन्मस्थान तिकडे आहे का? जन्म कुठे झाला त्यांचा? पाच वाजता. स्थापन केलं दर्शन दर्शन घेऊया मग वाजत बस. महाराजांनी स्वस्थ केले. प्रकट स्थान हनुमान इंदरहून येऊन याच मंदिरात त्यांनी आपला मुक्काम ठोकला. बरोबर चार बैरागी शिष्य होते.